मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना. शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मुळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मुळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगऱ्याचे मुळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचा जिओ मराठी न्यूज. सुरू होत आहे अपेक्स अकॅडमी विटा. जेईई, नीट, एमएचटी, सीईटी ची तयारी करा नामांकित आदर्श शैक्षणिक संकुलच्या अपेक्स अकॅडमी विटा मधून. तज्ञ, अनुभवी, प्रशिक्षित प्राध्यापक, डिजिटल क्लासरूम, सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल, सुसज्ज व अत्याधुनिक ग्रंथालय, विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र, विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन, डेली प्रॅक्टिस पेपर, प्राध्यापकांच्या निरीक्षणाखाली ज्यादा अभ्यासिका, मुला मुलींकरता स्वतंत्र हॉस्टेल व मेस, बस सुविधा, निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस. प्रवेश सुरू, आजच आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क 84 85 86 95 75. वेगळा विचार करून झपाटून काम करणाऱ्या शेतकऱ्यांना नेचर केअरने पुन्हा एकदा मोठा सन्मान मिळवून दिलाय. नेचर केअर सन्मान 2024 साठी पात्र असणाऱ्या 5 मानकऱ्यांची नावे नेचर केअरने घोषित केली आहेत. त्यानुसार यंदाच्या पुरस्कार विजेत्या 5 शेतकऱ्यांना नेचर केअर कडून प्रत्येकी 51,000 रुपये आणि मानपत्र देण्यात येणार आहे. रविवार 14 एप्रिल रोजी सुप्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्या उपस्थितीत विट्यात हा भव्य दिव्य सोहळा संपन्न होणार आहे. नेचर केअरचे कार्यकारी संचालक जयदेव बर्वे आणि कृषी तज्ज्ञ डॉक्टर आशिष वेले यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तर राज्यातील छोट्या छोट्या शेतकऱ्यांना मोठा सन्मान देणाऱ्या नेचर केअरचे देखील सर्वत्र कौतुक सुरू झालंय. विट्याचे सुपुत्र जयंत उर्फ बाबा बर्वे आणि जयदेव बर्वे यांनी आपल्या नेचर केअर फर्टिलायझर्सच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात झपाटून काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठा सन्मान मिळवून दिला आहे. त्यानुसार नेहमीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील नेचर केअर सन्मान 2024 या पुरस्कारासाठी पात्र असणाऱ्या 5 विजेत्यांची नावे नेचर केअरने घोषित केली आहेत. त्यानुसार पुरस्कार विजेत्या 5 शेतकऱ्यांना नेचर केअर कडून प्रत्येकी 51,000 रुपये आणि मानपत्र देण्यात येणार आहे. रविवार 14 एप्रिल रोजी सायंकाळी सुप्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि त्यांचे पती स्वप्नील राव यांच्या उपस्थितीत विट्यात हा भव्य दिव्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. नेचर केअरचे कार्यकारी संचालक जयदेव बर्वे आणि कृषी तज्ज्ञ डॉक्टर आशिष वेले यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे. बघूया ते नेमके काय म्हणतात. आज तुम्हाला सगळ्यांना भेटताना मला विशेष आनंद होतोय. त्याचं कारण नेचर केअर फर्टिलायझर तर्फे दुसरं वर्ष आपण नेचर केअरचं अवॉर्ड पारितोषिक आपण जाहीर करतोय आणि तो जो विषय घेतला होता या वर्षीसाठी तो तृणधान्यासंबंधी होता. आणि तुम्हाला सगळ्यांना या गोष्टीची कदाचित माहिती असेल की युनायटेड नेशन्सनी 2023 हे साल इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स म्हणजे तृणधान्याचं किंवा भरड धान्याचं ते वर्ष असं डिक्लेअर केलं होतं. आता युनायटेड नेशननी हे ज्यावेळेला इंटरनॅशनल इयर डिक्लेअर केलं त्यावेळेला भारतीय हरित क्रांतीचे जनक आणि भारतरत्न प्रोफेसर एम एस स्वामीनाथन जिवंत होते आणि त्यांनी 2020 साली युनायटेड नेशनला भारतातर्फे असं कळवलं होतं की असं मिलेट इयर युनायटेड नेशननी डिक्लेअर करावं. आपले आत्ताचे पंतप्रधान त्यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट हे युनायटेड नेशननी डिक्लेअर केलं आणि ते युनायटेड नेशननी डिक्लेअर केलेलं जे इंटरनॅशनल इयर मिलेट आहे ते FAO म्हणजे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन हे इथे लिहिलेलं आहे बघा FAO. त्यांनी ते इंटरनॅशनल इयर सेलिब्रेट करताना त्याचा जो शेवट आहे तो 2023 साली नोव्हेंबरमध्ये रोम इथे जो झाला तिथे वर्ल्ड फूड फोरमची जी मिटिंग झाली त्याला मी गेलो होतो स्वतः भारताच्या वतीने. तर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की मिलेट्स म्हणजे ही तृणधान्य याचं मूळ कुठे आहे
आपल्या सगळ्यांना आनंद असला पाहिजे की त्याचं मूळ भारतात आहे आणि आपण ते विसरलो का, तर आपण ते विसरलो म्हणजे काय, आपण ज्वारी बाजरी आपलीच वरे आपलीच नाचणी विसरून आपण फक्त गहू तांदूळ आणि मका या मोनोकल्चर किंवा फक्त एक पीक पद्धतीमध्ये गेलो आणि आपली बायोडायव्हर्सिटी जैवविविधता आपण विसरून गेलो. नेचर केअर सारख्या कंपनीनी याचा विचार करून जे युनायटेड नेशननी FAO आणि भारतरत्न प्रोफेसर स्वामीनाथननी आणि आपल्या सरकारच्या प्रयत्नांनी हे केलं त्याच्यातनं आपल्या राज्यातल्या विविध भागात विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र इथे काम करणारे छोटे छोटे शेतकरी, माझा हा शब्द फार महत्त्वाचा आहे, छोटे छोटे शेतकरी आपापल्या परीने जे काम करतात या तृणधान्यांमध्ये त्यांना पुरस्कार देणं यासारखी चांगली गोष्ट नाही. याचं कारण असं आहे त्यांनी केलेल्या कामापेक्षा आपण त्यांना पुरस्कार देऊन स्वतःचा मान वाढवतो का असा विचार केला पाहिजे. याचं कारण असं आहे की त्यांचा सन्मान हा खरं म्हणजे या कामाचा सन्मान आहे आणि हे सगळे जे 5 शेतकरी आहेत यांना हा सन्मान दिला आहे त्यांची नावं पण आत्ता आपण जाहीर करू आणि मी तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती करीन की त्याचा सगळ्यांपर्यंत समाजापर्यंत ही माहिती द्यावी आणि त्याचा आपल्या मुखपत्रातर्फे जर समजा तो प्रसार झाला तर मला आनंद होईल. शेवटचा 30 सेकंद ते 1 मिनिटात एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. खूप कालावधी तुम्ही एखादी गोष्टीचा जोपर्यंत प्रयत्न करत नाही तोपर्यंत त्याला श्रेय येत नाही. 2008-09 साली मी जेव्हा या भरडधान्याचं काम करायला सुरुवात केली तेव्हा लोक मला हसत होते, ज्वारी बाजरी याच्यात काय काम करतात, काम गव्हात तांदुळात उसात करायचं असतं. पण प्रोफेसर स्वामीनाथन त्यावेळेला आताचे भारतरत्न झालेले ते आता गेले ते मला म्हणाले होते हे काम करत राहा आणि मला सांगायला आनंद वाटतो की आता आपल्यातले वयस्कर अनुभवाने मोठे बाबा हे ज्यांना मी गेली 20-22 वर्ष ओळखतो ते तेव्हाही म्हणत होते भरडधान्यात काम करायला पाहिजे पण आपण विसरून गेलो होतो. आता त्या भरडधान्यात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना हा पुरस्कार दिला जातोय आणि 2009-10 साली मगाशी बोलताना विषय निघाला होता तो असा की जीवनसत्वाचं महत्व लोह हे सगळ्यात जास्त बाजरीमध्ये आहे आणि ते रेशनच्या धान्यात निघूनच गेलं. ज्वारी रेशनच्या धान्यात नाही, बाजरी रेशनच्या धान्यात नाही. 2009-10, 11-12, 13-14 भारताच्या फूड सप्लायज मिनिस्टरना त्यावेळच्या होत्या कृष्णा तिरथ मॅडम मी 10 वेळा जाऊन भेटलो आणि मला सांगायला आनंद वाटतो की सरकारची धोरणं राबवायला वेळ लागतो पण सरकार धोरणं राबवतं. नंतर 2014-15 नंतर तुमच्या लक्षात येईल की सरकारने आता रेशनच्या धान्याच्या दुकानामध्ये ज्वारी आणि बाजरी द्यायला सुरुवात केली. आता फक्त गहू तांदूळापुरतं मर्यादित नाही, त्याच्यामुळे नेचर केअरच्या या पुरस्काराचा इम्पॅक्ट आत्ता नाही जाणवणार, 5 वर्षांनी जाणवेल की खूप शेतकरी हे या तृणधान्याचा ज्याला भरडधान्य म्हटलं जातं, प्रोफेसर स्वामीनाथन म्हणायचे हे न्यूट्री सिरियल आहे, हे भरडधान्य नाही, तर ही जी न्यूट्री सिरियल आहे ही आपल्या लहान मुलांपर्यंत गेली पाहिजेत आणि तो पुरस्कार अशा या 5 शेतकऱ्यांना दिला जातोय याचा मला नेचर केअर परिवारातर्फे आनंद आहे आणि माझ्या अध्यक्षतेखाली समितीने गेले 2 महिने जे काम केलं त्यांच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार मानतो. त्या 5 पुरस्कारार्थींची नावं जयदेवजींनी जाहीर करावी अशी विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. नेचर केअर सन्मान 2024 भरडधान्य म्हणून आपण वर्ष हे जाहीर झालेलं होतं आणि त्याच शेतकऱ्यांनी ज्यांनी कामं केली त्याच्यामध्ये आमच्याकडे एकूण 21 अर्ज आले. तर त्या 21 अर्जांची आम्ही शहानिशा केली, त्यांच्या मुलाखती घेतल्या, आमचं जे पॅनल होतं त्यांनी चौकशी केली, आमची लोकं त्यांच्यापर्यंत गेली आणि त्यांच्यानंतरही आता 5 नावं जाहीर करताना आम्हाला आनंद होतोय. पुरस्काराचं स्वरूप 51,000 रुपये आणि मानपत्र 14 तारखेला विट्यामध्ये पुरस्कार दिला जाणार आहे. तो डॉक्टर वेले सरांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि तिचे मिस्टर म्हणजे स्वप्नील राव, तो स्वतः परमाकल्चरमधला गोल्ड मेडलिस्ट आणि ॲग्रिकल्चरशी संबंधित माणूस आहे, त्या तिघांच्या हस्ते पुरस्कार दिले जाणार आहेत. पहिलं नाव आपण असं घेऊया की श्री दीपक बर्डे, बाबापूर तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा, यांना हा पुरस्कार जाहीर होतोय. श्री महेश लोंढे हे आहेत मूळचे उरळी कांचन जिल्हा पुणे, यांनी प्रोसेसिंगमध्ये फार मोठं काम केलेलं आहे भरडधान्याच्या. तिसरं नाव आहे श्री गणपती पवार, मांडेदुर्ग तालुका चंदगड, त्यांची शिवाई फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, जिल्हा कोल्हापूर येतो, ते आपल्या भागातून पश्चिम महाराष्ट्रातनं त्यांचं नाव जाहीर आपण करतो आहोत. प्रांजली बोरसे या मुक्काम पोस्ट नांद्रे, जिल्हा धुळे या त्या भागाला रिप्रेझेंट करतात. आणि शेखर विचारे गुहागर,
कोकण हे यांचं नाचणीमध्ये काम आहे. तर अशी पाच नावं आपण या पुरस्कारार्थींची आज जाहीर करतोय. तर सर्व प्रसार माध्यमांना अशी आमची विनंती आहे की नेचर केअर सन्मान 2024 हा या सगळ्यांना जाहीर झाला आहे असं आपण आपापल्या प्रसिद्धी माध्यमातून जर जाहीर केलं तर या लोकांचा उचित गौरव आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होईल. कारण एक विशिष्ट वेगळा विचार घेऊन ही लोकं झपाटल्यासारखं गेली 10-15 वर्ष काम करतात. थँक्यू सो मच. धन्यवाद. गव्हर्नमेंट HUID 916 होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स. विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा. पत्ता सराफ पेठ विटा. संपर्क 91-75-10-007. जिओ मराठी ते धडक ते धडक.